झूममध्ये मीटिंग कशी क्रिएट करायची, यासाठी झूम हे ॲप ओपन करायचं. याच्यामध्ये शेड्युल्ड न्यू मीटिंग, जॉईंट मीटिंग, शेड्युल्ड आणि शेअर स्क्रीन असे ऑप्शन आहेत. याच्यामध्ये शेड्युल्ड ह्या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर आपल्याला किती तारखेला मीटिंग पाहिजे यासाठी पहिले डेट इथे तुम्ही 14 तारीख केली आणि सेट केली. त्यानंतर किती वाजता करायचे, तर 1 वाजता करूया. AM आहे तिथे PM होईल आणि सेट म्हणायचे. त्यानंतर फ्रॉम 1 वाजल्यापासून ते 2 वाजेपर्यंत ही मीटिंग आपल्याला अरेंज करायची, 2:30 वाजेपर्यंत सेट म्हणायचे. तर त्यानंतर टाईम झोन येतो रिपीट नेवर म्हणायचं, यूजर आय डी, पासवर्ड जो आहे तो इथे पासवर्डचा आलेलाच आहे. होस्ट व्हिडिओ ऑन तो ऑन ठेवायचा, पर्सनल व्हिडिओ ऑन ठेवायचा. ऑडिओ ऑप्शन आहे ते टेलिफोन अँड डिवाइस ऑडिओ असं तो हे करायचं आहे, सिलेक्ट करायचं, ओके म्हणायचं आहे आणि त्यानंतर डन म्हणायचं आहे. डन म्हटल्यानंतर शेड्यूल क्रिएट होतो. आता ऍड इन्व्हाइट्स वाय ईमेल किंवा जीमेल किंवा ईमेल याच्यावर न जाता तुम्ही इथे ऑप्शन बघा, स्टार्ट मीटिंग, ऍड टू कॅलेंडर, ऍड टू इन्व्हाइट्स, ऍड इन्व्हाइट्स म्हणा. इथे ऑप्शन आहे बघा सगळ्यात शेवटी कॉफी टू क्लिपबोर्ड, त्याला क्लिक करा आणि त्यानंतर तुमचा जो व्हॉट्सअप ग्रुप आहे किंवा व्हॉट्सअप ज्यांना तुम्हाला इन्व्हाइट करायचं आहे त्यांचं व्हॉट्सअप ओपन करा आणि तिथे पेस्ट म्हणून ऑप्शन आहे, त्याला पेस्टला क्लिक करा. पेस्टला क्लिक केल्यानंतर या पद्धतीने मेसेज क्रिएट होईल आणि सेंड म्हणा. हे केल्यानंतर समजा ते पार्टिसिपेंट जॉईन झालाय, जॉईन झाल्यानंतर त्यांनी लिंक जी आहे त्या लिंकला क्लिक केलं. लिंकला क्लिक केल्यानंतर झूम मीटिंग, झूमच्या ह्या ॲपद्वारे ती मीटिंग ओपन होईल. इथे मात्र थोडीशी काळजी घ्यायची त्या अशा पद्धतीने की या ठिकाणी तुमचा फोटो आलेला आहे. जॉईंट ऑडिओ म्हणायचं आहे आणि याला स्टार्टलाच क्लिक करायचं आहे. तुमचा व्हिडिओ स्टार्ट करायचा असेल तर व्हिडिओला क्लिक करायचं आहे. समजा शेअर तुम्हाला काही शेअरिंग करायचं, फोटो शेअर करायचं, डॉक्युमेंट शेअर करायचं, बॉक्स शेअर, ड्रॉप बॉक्स, गुगल ड्राईव्ह, काही वेब URL व्हिडिओ एखादा हे करायचं आहे तर तुम्ही इथून शेअर करू शकता. त्यानंतर तुम्हाला पार्टिसिपेंट जर बघायचं असेल तर मी आता सध्या एकटाच आहे मी इथे, तर तुम्ही इथून पार्टिसिपेंट बघू शकता. दुसरं म्हणजे डिस्कनेक्ट ऑडिओ चॅट मीटिंग सेटिंग आहे, मीटिंग सुरू झालेली नाही. हे महत्वाचं म्हणजे तुम्ही ज्यावेळी मीटिंग ऑन करता त्यावेळी पहिल्या सुरुवातीलाच ऑडिओ मीट करा, म्हणजे त्याचा फायदा इतरांना होईल, आवाजाचा ज्याचा कर्कशपणा आहे तो नाही होणार. इथे म्यूट अनम्यूट ऑप्शन आहे, व्हिडिओ म्यूट अनम्यूट आहे, दोन्ही ऑप्शन आहेत. अशा पद्धतीने तुम्ही हे करू शकता. इथे इन म्हटलात की तुम्ही इन मीटिंग किंवा लिव्ह मीटिंग म्हटलं तरी तुम्ही ते सोडून जाऊ, इन मीटिंग करतोय. अशा पद्धतीने तुम्ही मीटिंगमध्ये मीटिंग स्वतःची क्रिएट पण करू शकता आणि जॉईन व्हायला सुद्धा सांगू शकता. धन्यवाद.